अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर या ठिकाणी अनेक भाविक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करत असतात. मात्र एसटी स्थानकात वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवासी प्रचंड वैतागले. प्रवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय, बसस्थानकांची वेळोवेळी स्वच्छता केली असा दावा करणारे एसटी प्रशासन प्रवासी भाविकांच्या आरोग्याबाबत किती काळजीवाहू आहे याची प्रचिती एसटी स्थानकात आल्यावर कळते. सोलापूर शहरातील एसटी स्थानकात प्रवाशांवर नाक्यांवर रुमाल ठेवूनच जाण्याची नामुष्की उडावली आहे. बसस्थानक की कचरा डेपो असं चित्र आहे. अर्धा एक तास थांबणं सुद्धा तिथे मुश्किल होतं, कारण तिथून येणाऱ्या वासामुळे नागरिक तिथे उभेच राहू शकत नाहीत. या बसस्थानकावर एसटी प्रशासनानं विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज असताना त्याकडे अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविक प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. एसटी स्थानकात आल्यावर सफाई कामगार आहेत की नाही असा प्रश्न पडतो आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.